आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा उत्सव 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी हा सुरू होणार आहे। त्याची जी सुरुवात आहे, जो आरंभ आहे, तो सकाळी 8:30 वाजता मंदिरापासून ही बाप्पांची आगमन मिरवणूक निघेल। तत्पूर्वी बाप्पांची सगळ्या विश्वस्तांच्या अध्यक्षांच्या आमच्या हस्ते आरती होईल आणि फुलांनी सजवलेल्या हनुमान रथातनं बाप्पांची आगमन मिरवणूक सुरू होईल आणि 1 तासामध्ये आपण उत्सव मंडपापाशी ही आगमन मिरवणूक येईल आणि त्या ठिकाणी 10:23 मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते बाप्पांच्या प्रतिष्ठापनेला आरंभ होईल आणि बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा हा साधारण 12:15 हा संपेल। आरती करून बाप्पांची संपेल आणि 12 वाजता समस्त भक्तांना बाप्पांचं दर्शन खुलं होईल। त्याचप्रमाणे या जे अयोध्येचं श्रीराम मंदिर आपण केलेलं आहे, त्याची प्रतिकृती केली आहे, त्याच्या विद्युत रोषणाईचा उद्घाटनाकरता आपण उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट ही आम्ही बघतो आहे आणि ते आज किंवा उद्या दुपारपर्यंत त्यांचं प्रोग्राम येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही आपल्याला देखील तसं ते कळू आहे। ह्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये अतिशय रामायणातले महत्त्वाचे प्रसंग हे रस्त्याच्या दुतर्फा लावल्या रणिंग मंडपामध्ये चितारण्यात आलेले आहेत। आपण उत्सव मंडपात गेलात तर सोन्याचा मखर आपल्याला दिसेल, त्याची जी आभा आहे ती तो रंग इतका सुंदर आहे की ते सोन्याचं मखर वाटतं आणि त्याच्या मागच्या बाजूला भगवान गणेश आणि प्रभू रामचंद्रांचा संबंध असलेली प्रसंग हे चित्रित करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे जो प्रवेशद्वार जे आहे